तर इथे आपला 1.5 किलोचा केक बनवून झालेला आहे. सकाळी सकाळी ऑर्डर आहे आणि चॉकलेट फ्लेवरचा आहे. स्कूलमध्ये द्यायचा आहे हा. खरं तर एका छोट्या मुलीचा बड्डे आहे आणि त्यांनी सांगितले की केक तुम्ही पोच केला तर बरं होईल. म्हटलं ठीक आहे, आम्ही पोच करतो. तर आता केक फ्रीजमध्ये ठेवून. हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जस्ट 10:30 वाजतायत आणि 1.5 किलोचा केक रेडी करून ठेवला तो, तर तुम्ही बघितलाच. आणि आता करायचे आहेत किस करायचं आहे मला खरं तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काल मी पापड बनवले. हे पापड आहेत आपले बटाटा आणि साबुदाण्याचे, खूप छान झालेले आहेत. एकदम छान तळून सुद्धा दाखवणार आहे आणि ह्याची रेसिपी मी शेअर सुद्धा करणार आहे. आणि आता करायचे आहेत बटाट्याचा किस. तर बटाटे उकडलेले आहेत साधारणतः 10 किलो. कपडे लावून दिलेले आहेत. 10:30 वाजलेत. 11 वाजता केकही येऊन द्यायचा आहे, पण त्या अगोदर माझा किस टाकून झाला पाहिजे. बाकीचं काम सगळं जशाच्या तसं आहे. आज आहे शुक्रवार, वैभव लक्ष्मीचं उद्यापन सुद्धा आहे आणि आवरलंय केक सुद्धा बनवायचे, तो 1.5 किलोचा आणि पुन्हा आणखी 1-2 किलोचा सुद्धा आहे. काय होईल ते तुमच्याशी शेअर करेल. तर चला आता बटाट्याचा किस करायला मी वरती जा. तर हे बघा, 10 किलो बटाटे किसून मी किस बनवणार, सॉरी सोलून, उकडून सोलून ठेवलेत आणि आता ह्याचा बनवायचा आहे आपल्याला किस. तर मी टेरेसवरती घेऊन जाणार आहे ह्यांना आणि 10:30 वाजलेत, झाला पाहिजे कारण केक मला द्यायचा आहे परत 11 वाजता. स्वतः डिलिव्हर करायचा आहे शाळेत. ZP ची स्कूल आहे, तिथे छोट्या मुलीचा बड्डे आहे आणि तिच्या पप्पांनी सांगितलं की आम्हाला वेळ नाही आहे, तुम्ही बनवा आणि पोहोचही करा. आणि त्यांचाच संध्याकाळी 2 किलोचा मिक्स फ्रूट आहे. आता आहे चॉकलेट, तर संध्याकाळचा ते घेतील. तो आता कसा बनवते तेही तुमच्याशी शेअर करेल, पण अगोदर किस टाकून घेऊया. तर आता मी आलेली आहे वरती आणि इथे बघा, 10 किलो बटाटे आहेत. आता त्याचा किस करायचा आहे. कागद वगैरे अंथरून घेतलेत आणि आता करते किस. मुलं नाही आहेत. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर मुलं गेली आहेत पुण्याला सुट्टीला आत्याकडे. आणि मुलं असली म्हणजे बरं पडतं, ॲटलिस्ट शूट तरी करतो. वरत खूप छान शूट करायला शिकलाय, छान हेल्प होते त्याचीसुद्धा. आणि दीदी तर कामातही मदत करते. तर आता असो, किस टाकून घेते मी आणि मग पुन्हा बोलते, कारण जो केक आहे तोही 11 वाजता डिलिव्हर करायचा आहे. 10:30 वाजतायत. तर चला, तर आता मी वरती येऊन आपले जे बटाटे आहेत तर त्याचा आपल्याला किस करायचा आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला हा किस टाकून घ्यावा. आणि मग एक एक काम कसं होतं, सकाळ सकाळ एक लवकर उरकून घेतलं की पटकन आवरल्यासारखं वाटतं, नाहीतर मग दिवसभर रेंगाळत राहतं. कारण किस करून मला केक एक डिलिव्हर करायचा होता. सकाळी लवकर उठून पहाटेच मी तो केक बनवला आहे आणि तुम्ही बघितलास, तर तो करायचा आहे. आणि त्यांचा संध्याकाळीसुद्धा 2 किलोचा आहे, तर तोही मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर उकडलेल्या बटाट्याचा किस आणि कच्च्या बटाट्याचा किस अशा दोन प्रकारचा किस आपण करू शकतो. याही वेगळा, डायरेक्टली आपण बटाटे लगेच किसून लगेचच तो तळूही शकतो थोडासा ड्राय करून. तर या पद्धतीने बटाट्याचा किस करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण हा किस जो आहे ना उकडून बटाट्याचा, हा खूप छान लागतो चवीला, अप्रतिम लागतो. किस झाल्यानंतर यावरती आपण मीठ वगैरे टाकू शकतो. सध्या मुलं इथं नव्हती, त्याच्यामुळे मग माझी थोडी एकटीची धावपळ होत होती आणि त्यातून आज माझं वैभव लक्ष्मीचं उद्यापन होतं. आता तुम्हाला तोही व्हिडिओ शेअर करेल, पण माहीत नाही या व्हिडिओमध्ये होईल की पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता बटाट्याचा किस करून खाली गेल्याच्यानंतर मला खूप कामं आहे, उपवास होता आणि खूप ऊन लागतं. तर तुमचेसुद्धा वाळवण्याचे पदार्थ कुठपर्यंत आलेत हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हीही या पद्धतीने बटाट्याचा किस करता का हेही मला नक्की सांगा. तर बघा, एकदम सुट्टा सुट्टा पडतो आहे. बटाटे पूर्ण 100% शिजवायचे नाहीत या पद्धतीने. तर किस झालेला आहे बटाट्याचा. कपड्यांची मशीन झाली होती त्याच्यामुळे कपडे सुकायला टाकले आणि आता मला जायचं आहे किसावर. थोडं मीठ टाकायचं आहे, ओलं असतानाच टाकलं म्हणजे त्यामध्ये थोडंफार मुरतं. लाल तिखट आणि मीठ दोन्हीही टाकलं तरी चालेल, पण मी फक्त मीठ टाकणार आहे थोडं थोडं. तसं आपण तळल्यानंतरही थोडंसं वरून टाकलं तरी चालतं. चला आता किस दाखवते. तर हे बघा, दिसत नाही आहे ॲक्च्युली मला कॅमेऱ्यात काहीच. तर आपला किस सगळा झालेला आहे. तर किस आहे तिकडे आणि इथे बघत असाल तर पापड किस आहे आणि इकडे आहेत वेफर्स. तर हे दोन्ही काल केलेलं आहे, सॉरी पापड काल केलेत आणि किस आणि वेफर्स परवा केलेले आहेत. आणि आज केलेला आहे उकडून बटाट्यांचा किस.
तर हे सगळे पदार्थ जे आहेत ते जवळपास झालेले आहेत. पांढरा शुभ्र असा किस, त्यानंतर आहेत बटाट्याचे पापड, आणि त्यानंतर आहेत वेफर्स, आणि इकडे आहे आपला बटाट्याचा किस. एकदम छान असा झालेला आहे, बघू शकता. त्यावरती मी थोडं थोडं आत्ता जस्ट मीठ टाकलेलं आहे. या पद्धतीने 10 किलोचा बनवला आहे मी. तर चला, खूप ऊन आहे वरती, प्रचंड ऊन आहे. आता जायचे खाली. आज माझं वैभवलक्ष्मीचं उद्यापन आहे आणि मला काहीतरी आता उपवास आहे, त्याच्यामुळे थोडंसं खायला काहीतरी बनवते. इकडे आपले केकचे बॉक्स वगैरे मी ठेवते, बेसनी बॉक्स वगैरे. तर असो, चला आता काहीतरी खायला बनवते मी. हां, 2 बटाटे ठेवलेत, तेही कट करून घेतलेत मगाशी. तर छान तिखट मिठात थोडंसं करते, तिखट मीठ शेंगदाणे थोडंसं कमी तिखट आणि खाते चमचाने. चला, तर आता बेस वगैरे जे आहेत तर ते रेडी झालेले आहेत. हे बघा, मिक्स फ्रूटचा केक बनवायचा आहे, ऑर्डरचा आहे 2 किलोचा, आणि बेस रेडी आहेत. पण आता मिक्स फ्रूटचं कसं बनवायचं म्हणजे मी काय करते, मँगो, पायनॅपल, स्ट्रॉबेरी, ऑरेंज आणि ब्लूबेरी, हे 4-5 जे क्रश आहेत आपल्याकडे, ते सरळ मिक्स करायचे आणि छान होतो. हे बघा, हाही मिक्स फ्रूटचाच बेस आहे. तर 2 किलोचा केक आहे, आणि 1.5 किलोचा जो दिला त्यांचाच हा 2 किलोचा केक आहे. बघा, तर आता पहिला मिक्स फ्रूटचा क्रश बनवते. तर आता मी काय करणार आहे क्रशसाठी, हे बघा मँगोचा आहे. तुम्हाला आता उलटं दिसेल कारण मी फ्रंट कॅमेराने शूट करते. साधारणतः 2-2 चमचे घ्यायचे. आता 2 किलोचा केक आहे, त्या हिशोबाने मी थोडंसं जास्तच बनवते क्रश. त्यानंतर आहे ऑरेंज, त्यानंतर आहे पायनॅपल, त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी. बघा, आणि त्यानंतर आहे ब्लूबेरी. ह्यातला एखादा 2 क्रश नसले तरी चालेल. आणि हा, असे कमेंट्स आलत्या बऱ्याच की ताई मिक्स फ्रूटला कोणता इसेन्स वापरायचा. तर तुमच्याकडे जर नसेल मिक्स फ्रूट तर तुम्ही कुठल्याही एका फ्लेवरचं म्हणजे मँगो, ऑरेंज, पायनॅपल वगैरे कोणतंही वापरलं तरी चालेल, किंवा मिक्समध्ये 1-2 इसेन्स टाकले तरी चालतील. तर आता इथे बघा, हे जे आहे तर बऱ्याच टाईपचे जे क्रश आहे ते मी एकत्र केले, 4-5 प्रकारचे, आणि छान होतं बरं का हे क्रश. आणि यानेच मी दरवेळेस मिक्स फ्रूटचा देत असते केक, एकदम छान लागतो. तर चला आता मी हा करून घेते, कारण हे केक बनवले क्रमकोट केले की मग मला थोडीशी क्रीम ही बीट करावी लागेल आणि पुन्हा स्वयंपाक बनवायला सुरू करायचा आहे, कारण आज आपला आहे वैभवलक्ष्मीचं उद्यापन. शेवटचा शुक्रवार आहे म्हटलं, मुलं नाही आहेत तर कॅन्सल करावे की काय, पण कशाला असं वाटतं की करून घ्यावं. कारण कसं होतं, उगाचच कशाला ना म्हणजे लांबून द्यायचं, आणखी प्रॉब्लेम्सवर प्रॉब्लेम्स. पुन्हा नेक्स्ट फ्रायडेला कदाचित एक लग्न आहे आम्हाला, असं एक लांबून जाईल, आणि लग्नाच्या दिवशी तरी इतकं मला सगळं शक्य नाही होणार. तर असं, चला आता पहिले केक. या पद्धतीने केक जो आहे तो 2 किलोचा रेडी झालेला आहे, मिक्स फ्रूट फ्लेवरचा. आणि सकाळी ह्यांनाच आपण 1.5 किलोचा दिला होता. तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.